तसं आमच्या अंदर तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखेड साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जी शास्त्रज्ञ टीम आहे संत्राची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे. अति पावसामुळे जो फटका बसला संत्रा झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचे चांगलं संत्रा आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन 15 ते 20 दिवस नाही आहे, सूर्यकिरणाचा सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे. पण जेवढंही चांदुरबाड तालुका तो अतिच असाच झालेला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्र्याची कंडिशन असेच दिसणार आहे. ज्या पद्धतीचं संत्र असं चांगल्या पद्धतीचं आहे ते 15 ते 20 दिवसानं असं होऊन खाली वळत आहे. असे झालं तर असं असं म्हणा तो बगीचा अर्धच पकडा ते आपल्याला कारण अर्ध्याले अर्ध या पद्धतीचं संत्र असं होऊन गळून राहिलं त्याच्यानं हे 100% यावर्षीची नुकसानीची बाजू आहे. आता संत्र्याला यावर्षी चांगला हमीभाव भेटला तर आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जरी निघाला भरपूर म्हणा.